शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ठाकरे नाव आहे म्हणून थोडी तरी किंमत आहे असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की बाळासाहेबांची गद्दारी करणारे केव्हाही संपतात, ते कधीच शिल्लक राहत नाही असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मिलिंद, आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये सध्या दोन महापालिका जागांसाठी पोटनिवडणूक सुरू आहे. आणखीन याच ठिकाणी प्रचारसभेसाठी गुलाबराव पाटील आले होते. महाविकास आघाडीचा राज्यातला पहिला प्रयोग नाशिकला होतोय आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहे. आणि ज्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेमध्ये प्रवेश करून विधानसभा लढवली आणखीन पराभूत झाले ते दिलीप दातीर, ते आता मनसेचे उमेदवार आहे. भाजपचा सुद्धा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण याच उमेदवाराच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील आले असताना त्यांची मात्र ज्या पद्धतीने त्यांनी टीका आज राज ठाकरेंवर केली, मनसे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत. ठाकरे आडनाव आहे म्हणून तर तुमची आज थोडीफार किंमत आहे, नाहीतर कुठेतरी पडले असते, अशा प्रकारची विखारी टीका, जहरी टीका ही गुलाबराव पाटील यांच्याकडनं खरं तर अपेक्षित नव्हती, अनाठाई होती, पण तरीही त्यांनी ती टीका केली. आणखीन याचमुळे एक नवीन राजकीय वाद जन्माला आलेला आहे. खरं तर राज ठाकरे ज्यावेळेस शिवसेनेत होते, युवासेनेच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागत सगळीकडे फिरायचे, त्यावेळेस सुद्धा गुलाबराव पाटील हे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून सुद्धा ओळखले जायचे. पण कालांतराने शिवसेना आणखीन मनसे स्वतंत्र झाले, आणखीन राज ठाकरेंची जी पिछेहाट मनसेची होती, आणखीन मनसेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी म्हणून गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेतलं जे वक्तव्य केलंय हे वक्तव्य कुठेतरी मनसे कार्यकर्त्यांना अत्यंत बोचलंय, लागलंय, आणि याच्यावर आता एक नवीन वाद सुरू होतोय. ज्या पद्धतीनं नाशिकमध्येच हे विधान केलंय.